नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय जर खरोखरच संवेदनशीलपणे हा व्हिडिओ तुम्हाला ऐकावा बघावा लागणार आहे अगदी संवेदनशीलपणे महाराष्ट्रात भारतात हिंदू धर्मापासून वेगवेगळ्या जमातींना तोडण्याचं षडयंत्र अनेक वर्षापासून चालू आहे म्हणजे या देशातल्या वेगवेगळ्या जाती जमाती या हिंदू धर्माचा भाग नाहीत असं वारंवार सांगण्यात बोलण्यात आलंय म्हणजे अगदी आदिवासी हा हिंदू समाजाचा भाग नाही असं ही, अस ही रुजविण्यात येत आहे त्यातलाच एक भाग जो अत्यंत गंभीर आहे तो मला तुमच्या समोर मांडायचा आहे या विषयामध्ये अनेक कंगोरे आहेत अनेक बाजू आहेत आणि त्या जराशा नीट समजून घेणं आवश्यक आहे प्रशासनातली काही मंडळी प्रशासनाच्या कमजोरी माहीत असलेली काही मंडळी आणि अनुसूचित जमातीच होऊन शासकीय लाभ घेण्याच्या प्रयत्नात असलेली काही मंडळी या सगळ्यांचं मिळून एक असं रॅकेट तयार झालंय की ज्यात हिंदू धर्माला क्षती पोहोचणार आहे नांदेड जिल्ह्यातला एक प्रसंग असा आहे ज्याला अत्यंत गांभीर्यानं आपल्याला बघावं लागणार आहे मला माहित नाही तुम्हाला या राजकीय विषयांच्या मध्ये हा विषय किती आवडेल मला माहीत नाही या विषयाला व्ह्यूज किती मिळतील मला माहीत नाही या विषयाचा परिणाम काय होईल पण हा विषय मांडणं आवश्यक आहे मंडळी नांदेड जिल्ह्यातल्या एका मुलीला महादेव कोळी या जातीचं अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र हवं होत या प्रमाणपत्रासाठी तिनं अर्ज केला आणि पुढे हे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं नाकारलं कारण महादेव कोळी ही जात तिची नाही असं जात पडताळणीचं म्हणणं आलं या नाकारण्याच्या आदेशामध्ये काही महत्वाच्या मुद्द्यांच्या सोबत एक दोन ओळी जात पडताळणी समितीनं टाकल्या आणि त्याच ओळीवरून धिंगाणा झाला त्या ओळी काय होत्या तुम्हाला त्या स्क्रीनवर देखील दिसतील सामान्य प्रमाणे यांची उपासना पद्धती नाही यांच्या देवी देवता वेगळ्या आहेत सामान्य प्रमाण आहेत त्यामुळं यांना आदिवासी म्हणता येत नाही असं त्यात एक लिहिलं गेलं वाक्य यावरून काहूर माजलं इतकं काहूर माजलं की नांदेडमध्ये एक मोर्चा देखील निघाला म्हणजे मला मोर्चा निघण्याविषयी आणि मागणीविषयी आक्षेप नाहीये मी तेही पुढे सांगणार आहे नेमकं काय घडलंय ते पण या मोर्चाच्या पुरस्कर्त्यांनी किंवा हा मोर्चा काढणाऱ्यांनी एक बाजू मांडलीय आणि ती तुम्हाला ऐकायची आहे ऐका आम्ही खऱ्या अर्थानं आदिवासी कोळी महादेव समाजाची पूर्ण आमच्या जमातीचे लोक खऱ्या अर्थानं मुक्त झालो कारण तेहतीस कोटी देवाच्या पाठीमागं आम्ही लागल्यामुळं इथले शासन प्रशासनातले पडताळणी अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं की आदिवासी महादेव कोळी समाज जर हे देवदेवताची पूजा करत असलेले हिंदू आहेत तर हिंदू हा आदिवासी नाही असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून आमच्या डॉक्टर मयुरी वर अन्याय झालेला होता आज आद आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांनी हा विषय माझ्या अख्तिर्यात येत नाही तो राज्य शेषांचा राज्य शासनाच्या लेवलचा आहे त्यांनी मुख्य सचिवाला पत्र दिलं आणि सांगितलं की मयुरीवर अशा अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार झालेला आहे आणि त्यांची दुसरी मागणी होती मयुरीच्या वडिलाची की अन्य जमाती आहेत आंध गोंड प्रधान बिल यांच्या बाबतीत मात्र विषय आणि पोलीस तपासणी होत नाही त्यांचेसुद्धा याबाबतीमध्ये म्हणणं मा आदरणीय मुख्य सचिव महोदयांना त्यांनी पाठवलेले आहे आणि जातीच्या प्रमाणपत्राच्या जा बाबतीमध्ये त्यांनी सर्व एस डी एमला आदेशित केलेले आहेत की जवळपास एक महिन्याच्या आतमध्ये जेवढ्या काही आमच्या अडीच हजार संचिका आहेत त्या पूर्ण निकाली लागण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे लेखी ले पत्र पण दिलेलं आहे मी आदरणीय जिल्हाधिकारी म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद देतो जरी एकशे चौवेचाळीस कर्म जरी लागलेला असेल ते आम्हाला उशिरा कळालं कळालेलं होतं म्हणून त्यांनी आम्हाला पर्यायी जागा ही दिलेली आहे पोलीस प्रशासनसुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे मी सर्वांचे आणि त्यातले त्यात सगळ्या मीडियांचे मीडियांचेसुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो आमचा लढा हा खऱ्या अर्थानं हा आमचा आदिवासी महादेव कुडी समाजाचा आजचा पाच जानेवारी दोन हजार तेवीस हा मुक्ती दिन आहे असं मी मानतो कारण सर्वांनी फोटो देव देवदेवता ह्या जिल्हा जिल्हा अधिकाऱ्याकडे सुपूर्द केलेल्या आम आहेत आम्ही आता मोकळे झालो तर आम्हाला खूप आनंद वाटत आहे त्या ह्या तेहतीस कोटी देवाच्या भानगडीमध्ये आमचा खूप बरं झालं हिंदू धर्माच्या तावडीतून आम्ही सुटलो देवी देवतांच्या तावडीतून आम्ही सुटलो असं सांगत त्या मोर्चामध्ये आम्ही हिंदू धर्माचा भाग नाहीत असं सांगण्याचा प्रयत्न देखील झाला आता महादेव कोळी या जमातीचं प्रमाणपत्र या मुलीच्या वडिलांना मिळालेलं आहे अर्थात त्या प्रमाणपत्राचं वैध असल्याचं पडताळणी समितीनं देखील सांगितलेलं आहे मग असं काय घडलं की त्या वडिलांना प्रमाणपत्र देण्यात आलं मुलीचं प्रमाणपत्र मात्र नाकारण्यात आलं अर्थात जात पडताळणी समितीमध्ये काय होतं याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणजे तिच्या तिच्या वडिलांना प्रमाणपत्र देताना तुम्हाला ते योग्य वाटतं पण मुलीला मात्र ते योग्य वाटत नाही अर्थात एक तर या प्रमाणपत्राचं वितरण करतानाच काही गैरव्यवहार झाले असण्याची शक्यता आहे आणि तसाच गैरव्यवहार करायला या मुलीनं नकार दिला म्हणून तिला प्रमाणपत्र नाकारलं जाण्याची शक्यता आहे म्हणजे त्यावेळेला पैसे मिळाले आता मिळाले नाहीत म्हणून प्रमाणपत्र इश्यू करणारे गडबड करू शकतात या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाची खोच आहे आणि ती आपल्या लक्षात आली पाहिजे मी यासाठी हे प्रकरण काढतोय की थेट हिंदू धर्मावरती आघात केला जातोय थेट हिंदू धर्मावरती आघात केला जातोय म्हणून मला या प्रकरणातली वस्तुस्थिती मांडायची तुम्हाला आठवत असेल नांदेडमधल्या एका अधिकाऱ्यावरती अपसंपदा ठेवल्याचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली होती म्हणजे एकूण प्रॉपर्टीच्या काही लक्ष रुपये त्याच्याकडे अधिक सापडले होते आणि त्यामुळे गुन्हा दाखल झाला अटक झाली होती त्या अधिकाऱ्याचं नाव राम गगराणी नाव सांगताना मला जराही संकोच वाटण्याचं कारण नाही कारण अपसंपदेकरता त्या अधिकाऱ्याला अटक झालेली होती हे राम गगराणी जरासे या प्रकरणामध्ये इंटरेस्टिंग रोल ठेवतात बघा म्हणजे तुमचा भ्रष्टाचार तुमचं वागणं हे एखाद्या धर्माला त्रास देण्यासाठी कसं वापरलं जाऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे हे राम गगराणी राणी एस डी एम होते नांदेडलाच आणि हे जातीची प्रमाणपत्र आपल्या सहीनी इश्यू करायचे आता गंमत अशी आहे की सर्वसाधारणपणे असं म्हटलं जात केलं जातं सरकारी पद्धत अशी आहे की जेव्हा एखादी फाईल येते तेव्हा स्थळ प्रत आणि रवाना करण्याची प्रत ओ सी आणि एफ सी असं फॉरवर्डेड कॉपी आणि ओरिजिनल कॉपी अशा दोन प्रती असतात म्हणजे एका प्रमाणपत्राची जात प्रमाणपत्राची किंवा कोणत्याही इन्कम टॅक्स असतो कोणत्याही असतो त्याच्यात दोन दोन प्रती तयार होत असतात एक प्रत फाईलला राहते आणि त्यावर अधिकाऱ्याची सही असते आणि जी प्रत आपल्यापर्यंत येते त्यावर स्वाक्षरित असं लिहिलेलं असतं आणि खाली नोंद असते स्थळ प्रतीवर अमुक अधिकाऱ्याची सही आहे आता इथे गंमत अशी आहे म्हणजे पद्धत अशी आहे की स्थळप्रतीवर म्हणजे जी, जी फाईलमध्ये कॉपी असते त्यावरती अधिकाऱ्याची सही असते आणि जी परत रवाना केली जाते त्याच्यावरती स्वाक्षरीत अंडर साईन असं लिहिलेलं असतं किंवा कधी कधी सही असते पण इथे गडबड अशी आहे की या राम गगराणी नावाच्या अधिकाऱ्यांनी स्थळप्रतीवर सही केलेलीच नाही आहे आणि फॉरवर्ड कॉपीवर म्हणजे एफ सीवर सही करून दिलेली आहे ओसी वर सही नाही आहे म्हणजे उद्या काही गडबड होणार असेल तर त्या प्रमाणपत्रामध्ये बदल केला आहे असं सांगायला हे अधिकारी मोकळे बरं हेच राम गगराणी पुढे प्रमोशन मिळाल्यानंतर नांदेडच्या जात पडताळणी समितीचे अध्यक्ष होतात आणि ते आपल्याच प्रमाणपत्रात इश्यू केलेल्या खाडाखोड आहे असा अहवाल देखील बऱ्याच वेळेला देतात म्हणजे एकतर सही करून सहीची गडबड करून आपल्या ज्या पद्धतीनं हवाय त्या पद्धतीनं त्यात त्या त्या निर्णय घेता येतो बर एकोणीसशे एक्कावन्नच्या जनगणनेपासून म्हणजे पहिल्या जनगणनेपासून आतापर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये महादेव कोळी नावाची जमात आहे अनुसूचित जमातीपैकी कोणी आहेत अशी नोंद नाही आहे तरीही त्या जिल्ह्यामध्ये आज पावेतो अनेक महादेव कोळी जातीची प्रमाणपत्र इश्यू करण्यात आलेली आहेत जर या मुलीला ते प्रमाणपत्र देता येत नसेल तर त्या मुलीच्या नातेवाईकांना आणि वडिलांना ते, ते प्रमाणपत्र कसं दिलं गेलं हा प्रश्न या निमित्ताने विचारला पाहिजे आणि आता याच प्रशासनातील काही डाव्या विचाराची मंडळी याच बाबीचा आधार घेऊन सातत्यानं आमची हिंदू धर्मापासून मुक्तता झाली असा आरोप करू लागलेले आहेत असा दावा करू लागलेले आहेत माझ महाराष्ट्राच्या सरकारला आहे विनंती आहे मायबाप सरकार तुमच्या व्यक्तीच्या सरकारी अधिकाऱ्यांचा घोळ हा हिंदू धर्मासाठी त्रासदायक ठरू लागला आहे आणि तो ठरू नये यासाठी राज्याच्या सरकारनी आपल्याच अधिकाऱ्यांनी काय घोळ केले आहेत ते समजून घेऊन त्या अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई करायला हवी एक तर प्रमाणपत्रांचं बोगस वाटप करणारे अधिकारी शोधून त्यांच्यावरती ही कारवाई व्हावी आणि या मुलीला ते का नाकारलं असं म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई व्हावी सोबतच हिंदू धर्मात फूट पाडणाऱ्या लोकांच्यावरती ही कारवाई व्हावी एवढीच आमची मागणी आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा मंडळी विनंती एवढीच आहे शेअर करा कारण हिंदू धर्माच्या फूट पाडण्याचा हा उद्योग आपल्याला उघड करावा लागणार आहे नमस्कार